त्या बाबतीत हा महत्त्वाचा विषय आहे. म्हणजे कोणतीही निवडणूक आता नसली तरीही हा विषय आपण हाताळत आहोत की विद्यमान आमदार, तसं पाहायला गेलं तर मग आरोग्यमंत्री पण आहेत, पालकमंत्री पण आहेत. आपल्या भूमपरंडा वाशी मतदारसंघापुरतं बोलायचं झालं तर आपल्या हक्काचे आमदार म्हणूनही तानाजी सावंत, जे की शिकलेले आमदार आहेत, पुढच्या निवडणुकीमध्ये ते विजयी होणार की नाही होणार, होण्याची शक्यता मानणारे ही बरेच जण आहेत आणि सावंत पुन्हा आमदार होणार नाहीत असाही मानणारा एक घटक मतदारसंघामध्ये आहे. हा प्रश्न नेमका का पडला किंवा हा प्रश्नावर आपण आज नेमका का आलेलो आहोत हे तर मी सांगेलच, पण तुम्हाला जर वाटलं की काही कमेंटमध्ये तुम्हीही या विषयाच्या बाबतीत बोलू शकता तर तुम्ही कमेंटमध्ये तुमचं मत व्यक्त करू शकता. म्हणजे तुम्ही कमेंटमध्ये व्यक्त केलेलं मत मी वाचूनही इतरांना सांगू शकतो. म्हणजे तानाजी सावंत हे सध्या आमदार आहेत, पुढच्या वेळेस जेव्हा निवडणूक लागेल तेव्हा ते आमदार म्हणून निवडून येतील का हा विषय आहे. तर विरोधक आणि समर्थक सुद्धा हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात नंतर पाहतील. भूमपरांडा वाशी मतदारसंघामध्ये अशा पद्धतीची चर्चा किंवा असा व्हिडिओ चॅनलमधून शक्यतो प्रसारित होत नाही आहे. फक्त जाहिराती टाकणे किंवा मग एखादा उपक्रम झाला, एखादी बातमी झाली तर तेवढीच प्रसिद्ध करणे, अशा पद्धतीची पत्रकारिता इथल्या लोकांना पाहायला मिळते. थोडंसं आपण वेगळं पण करत आहोत राजमुद्रा प्रिंटवरून भूमपरांडा वाशीच्या विकासाबाबत. आणि मी कालही एक व्हिडिओ प्रसिद्ध केला होता की इथं चाटुकार सुद्धा खूप लोक आहेत आणि ह्या सगळ्या चुकीच्या लोकांमुळं आपला जिल्हा लवकर सुधरत नाही आहे. त्यामुळे चांगली लोकं सत्तेत जाणं अत्यंत महत्त्वाचं आहे आणि चांगली लोकं सत्तेत तेव्हाच जातील जेव्हा चांगल्या गोष्टी इतर लोकांपर्यंत जातील, म्हणजे मतदार म्हणून जे लोक आहेत ते. तसं पाहायला गेलं म्हणजे उत्तर खूप सोपं आणि सरळ आहे, पण थेट लाईव्हमधून पण सांगू शकत नाही आहे की पुढच्या निवडणुकीपर्यंत काय होणार काय नाही होणार हे राजकीय लोकांचा कोणताच अंदाज आपण बांधू शकत नाही आहेत. असं सुद्धा होऊ शकतं की तानाजी सावंत हे भूमपरांडावासी मतदारसंघात निवडणूक सुद्धा लढवणार नाहीत, अन्य ठिकाणी सुद्धा जाऊन लढवतील. त्याच्यामुळं भूमपरांडावासी मतदारसंघामध्ये खरं तर हेच आमदार निवडून येतील का, म्हणजे भूमपरांडावासीमध्ये कोण निवडून येणार हा विषय नाही आहे, तर तानाजी सावंत परत एकदा आमदार होतील का हा आपला मूळ विषय आहे. त्यामुळे त्यांनी जरुरी हे नाही की भूमपरांडावाशीतूनच निवडून आलं पाहिजे. त्यांनी यापूर्वीही एका भाषणातून सांगितलं होतं की जनतेतूनच निवडून यावं असंही काही नाही आहे, तर दुसऱ्या बाजूनही सत्तेमध्ये जाता येतं. जसं की सुजित सिंग ठाकूर आमदार झाले होते त्या पद्धतीनं. सध्याच्या बाबतीमध्ये जे आता कोणतेही निवडणूक नाही आहे तरीही तानाजी सावंत हे लोकांसाठी काम करताना दिसून येतात. दुसरी ही एक बाजू ही आहे की ते मतदारसंघामध्ये नियमित राहत नाहीत. म्हणजे जर टीकाकार टीका करत असतील तर त्यांचं म्हणणं ही येते की मग बाहेरूनच आमदारकी चालवतात, पण बाहेरून जरी आमदारकी चालवत असले तरी त्यांनी परांडा आणि भूम तसेच वाशीमध्येही मोठे मोठे ही इव्हेंट केलेले पाहायला मिळतात. जसं की आरोग्य शिबिर राबवलं, शिवजल क्रांती वगैरे पण सुरू आहे सध्या. म्हणजे त्यांनी आमदार नसताना पण जेव्हाही ते परांड्यामध्ये आले तेव्हा त्यांनी त्याच कामाची स्वप्न लोकांना दाखवले की परांडा भूम आणि वाशीमध्ये जे हक्काचं पाणी आहे आपलं तर ते आणण्याचा मी प्रयत्न करील. आणि तेवढ्या एका बेसवर त्यांचं जे आमदारकी आहे किंवा निवडून येण्याचे जे चान्स आहेत ते तेवढ्या एका गोष्टीमुळे वाढतात. आणखी ही एक गोष्ट आहे की इतर कोणताही राजकीय नेता भ्रष्टाचार करू शकतो पण सावंत भ्रष्टाचार करू शकत नाहीत. हा जो एक विचार लोकांपर्यंत पोहोचलेला आहे की हा भ्रष्टाचार करू शकत नाही ही व्यक्ती, तर ही सुद्धा एक जमेची बाजू आहे की पुढच्या वेळेस तानाजी सावंत आमदार म्हणून निवडून येतील. फक्त सावंत साहेब म्हणजे सध्याच्या बाबतीमध्ये सोशल मीडियावर म्हणा किंवा व्हॉट्सअपवर आणि त्याचबरोबर ऑफलाईनही सर्वात जास्त जर कोणत्या नेत्याची चर्चा असेल तर ती म्हणजे तानाजी सावंत यांचीच आहे. लोकहितासाठी सुद्धा अत्यंत महत्त्वाचे उपक्रम आमदार असताना सुद्धा आणि आमदार नसताना सुद्धा
राबवले जातात खरं तर यांच्याकडून. बोमपरंडा वाशीमध्ये जर दुसरा आमदार म्हणून उभा राहायचा असेल एखाद्याला की सावंत यांना पाडून मी उभा राहू शकतो, तर तो माणूस आजच्या परिस्थितीमध्ये तरी मतदारसंघामध्ये सक्रिय नाही आहे. म्हणजे कदाचित असं पण आहे बोमपरंडा वाशीमध्ये की इथल्या लोकांपेक्षा बाहेरचाही एखादा व्यक्ती येऊन निवडणूक सावंत यांच्या विरोधात लढताना आपण पाहू शकतोय. म्हणजे बोमपरंडा वाशीमध्ये तरी सावंत सध्या पहाडासारखे उभे आहेत, कामही चांगलं आहे, आणि प्लस पॉइंट म्हणजे आता ते आरोग्यमंत्री आणि पालकमंत्री सुद्धा आहेत. मात्र जर एखाद्याला वाटला, तर मी जसं म्हटलं सुरुवातीला की विरोधक आणि समर्थकही या व्हिडिओला पाहू शकतात, तर जे विरोधक आहेत तेही त्यांची बाजू मांडू शकतात. परांडा शहरातील मुख्य रस्ता सुद्धा बनण्याचं प्रोसेस चालू आहे, म्हणजे गटारी वगैरे बनवण्याचं काम सुरू आहे. तर भूम परांडा आणि वाशीमधलेही रस्ते चांगले व्हावे हाही महत्त्वाचा प्रश्न आहे, जो की राजकीय लोकांनी मागच्या बऱ्याच दिवसापासून लावून धरणं आवश्यक होतं. आमदार म्हणजे थेट निवडणुकीमध्ये निवडून येत नाही, तर तो 5 वर्षामध्ये त्यांना सक्रिय राहावं लागते. ज्याला पुढच्याला उभा राहायचं आहे इलेक्शनला, तर त्यांना मागच्या 4-5 वर्षापासूनच काम करणं आवश्यक असतं. जनतेची आपुलकी, सहानुभूती आणि विश्वास जिंकण्याचं काम करावं लागतं. त्यामुळेच सावंत यांच्या विरोधात तसा दमदार व्यक्ती अजून तरी निर्माण झालेला नाही आहे. त्यामुळं जे काही मग माजी आमदार वगैरे होऊन गेलेले आहेत, तर तेच सध्या तरी रेसमध्ये आहेत सावंत यांच्या विरोधात लढण्यासाठी. पण आयत्या वेळी दुसराही माणूस येऊन कधी कधी पार्थ पवार यांच्याही नावाची चर्चा असते की परांडा मतदारसंघामधून ते निवडणूक लढवतील वगैरे. आणि मी ह्याच व्हिडिओमध्ये पण आता सांगितलं की असंही होऊ शकते की सावंतसुद्धा दुसऱ्या मतदारसंघातून निवडणूक लढवू शकतात. महत्त्वाचे विषय जे आहेत ते या चॅनलवरून प्रसिद्ध होणार आहेत राजकीय बाबतीमध्ये. जसं हा लाईव्ह घेतलेला आहे, हा लाईव्ह मुद्दा म्हणून घेतला होता की लोक जॉईन होणार का, लोक कमेंट देणार का. लोक बऱ्याचदा सावंत यांचं समर्थन करताना खासगीरित्या समर्थन करतात, पण सोशल मीडियावर बऱ्याच प्रमाणात व्यक्त होत नाहीत. जे कट्टर समर्थक आहेत ते बऱ्याच वेळा व्यक्त होतात सुद्धा. काही सांगू शकत नाही, म्हणजे राजकीय लोकांचं खरंच काही सांगू शकत नाही. कोण कोणाकडून उभा राहील आणि कोण कोणाला कधी कट मारेल सांगता येत नाही. पण सावंत जे तानाजी सावंत जे आहेत ते प्राध्यापक असल्यामुळं, डॉक्टरेट पदवी असल्यामुळं आणि थेट काम करण्याची सवय आहे. म्हणजे मी बघतो, मी अधिकाऱ्याला सांगतो, ते असं चालतच नाही. थेट काम करून दाखवण्याची जी पद्धत आहे ती बऱ्याचदा लोकांना आवडते. म्हणजे एखाद्या गोष्टीसाठी जर शासकीय अडथळा येत असेल, तर आमदार सावंत हे कधी कधी स्वतःच्याही फंडातून ते काम जनतेसाठी करताना दिसून आलेले आहेत. याच्यामुळं मतदारसंघातील प्रत्येक खेडेपाड्यामध्ये, प्रत्येक गावामध्ये सावंत पोहोचलेले आहेत, आणि हाच प्लस पॉईंट त्यांना पुढच्या निवडणुकीमध्ये जिंकण्यासाठी कामी येऊ शकतोय. राजमुद्रा पिंट खरं तर विद्यार्थ्यांसाठी काम करतं, पण यावेळेस म्हणजे राजकीय म्हणजे यापूर्वीही राजकीय विषयावर चर्चा झालेल्या आहेत, मात्र थेट आणि लागोपाठ पद्धतीनं आजपासून बरेच व्हिडिओ हे राजकीय लोकांशी संबंधित येणार आहेत. जनतेवर अवलंबून आहे. परांड्यातल्या जनतेचा अंदाज शक्यतो कोणाला लागत नाही आहे, कारण परांडा तालुक्यातली जनता एकतर सरळ सरळ कोणत्या राजकीय लोकांना नावं ठेवत नाही आहे. परांडा तालुक्यातली जनता राष्ट्रवादीला पण चांगलं म्हणते, काँग्रेसला पण चांगलं म्हणते, शिवसेनेला पण चांगलं म्हणते, वंचितला पण चांगलं म्हणते, भाजपला पण चांगलं म्हणते. जेवढेही राजकीय पक्ष आहेत आणि जेवढेही नेते आहेत त्याच्या विरोधात परांडा तालुक्यातली जनता शक्यतो बोलत नाही आहे. म्हणजे सोशल मीडियावर पण बोलत नाही आणि कोणत्याच ठिकाणी शक्यतो विरोधात मत इथली लोक व्यक्त करत नाहीत. त्याच्यामुळं खरं तर अंदाज चुकतो की नेमकं निवडून कोण येणार. पण जो
लोकांसाठी जास्त काम करणारा असेल तर तो निवडून येण्याची जर शक्यता जास्त आपण पकडली तर मग सावंत आमदार होण्यासाठी कोणतीही अडचण सध्या तरी दिसत नाही आहे. म्हणजे कोणताही एक मोठा नेता अजूनही सावंत यांच्या विरोधात निवडणूक लढवेल असं तरी चित्र नाही आहे. त्याच्यामुळं या व्हिडिओचं उत्तर तुम्हालाही अगोदरच कळलं असेल की कोणाची जिंकण्याची जास्त शक्यता आहे. आपण पहिल्यांदाच या व्हिडिओला जरी राजकीय विषयाला धरून थेट लाईव्ह बनवत असलो तरी यापूर्वी व्हिडिओ बनवलेत. मी सुद्धा बरेच व्हिडिओ बनवले की भूम परांडा वाशी मतदारसंघाचे आमदार ज्यांनी निवडून येण्याच्या अगोदर उद्धव ठाकरे म्हणजे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे आणि राहुल मोटे हे विद्यमान आमदार होते तेव्हा मग त्यांनी उपमुख्यमंत्री म्हणजे अजित पवार यांना परांड्यामध्ये बोलून म्हणजे राहुल मोटे यांनी अजित पवारांना परांडा शहरामध्ये आणलं, सावंत यांनी उद्धव ठाकरे यांना परांड्यात आणलं. कशासाठी? तर आम्हाला निवडून द्या बाबा म्हणून. मग भूम परांडा वाशी मतदारसंघाचा आमदार होण्यासाठी अजित पवार म्हणजे उपमुख्यमंत्री, उद्धव ठाकरे म्हणजे मुख्यमंत्री, हे दोन मोठे लोक जर येत असतील की आम्हाला निवडून द्या, आमच्या ह्या दोघांना निवडून द्या, आम्ही भूम परांडा वाशी मतदारसंघासाठी काहीतरी चांगलं काम करू, मग हे सगळं असताना परांडा शहरातला प्रमुख रस्ता हा अत्यंत खराब पद्धतीचा होता तेव्हा त्याचा व्हिडिओ राजमुद्रा प्रिंटवरून प्रसिद्ध केला होता. म्हणजे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री नुसते मत मागायला येतात पण रस्ता बनवत नाहीत आणि जनता रस्त्यातून खड्ड्यातून प्रवास करत जीवन जगते याच्यावर एक फोकस राजमुद्रा प्रिंटने केलेला होता. या चॅनलवर तो व्हिडिओ आहे आणि तो नेमका प्रश्न आज सुटताना दिसत आहे. तर त्याचाही एक आनंद आहे की परांडा शहरामध्ये जो प्रमुख रस्ता आहे तर तो चांगला होणार आहे. जे नुसता रस्ताच होणार नाही तर आता बाजूला गटार पण होणार आहे. आता त्या गटारीच्या बाजूला किती नंतर अतिक्रमण बसणार हा वेगळा विषय आहे पण रस्ता होतोय गटार होतोय ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे जी की सावंत यांच्या विरोधात लढण्यासाठी म्हणून किमान रस्त्याची तरी मागणी करायला हवी होती. म्हणजे त्या माणसाला श्रेय घेता आलं असतं की मग मी मागणी केल्यामुळं तो रस्ता बनला पण तसंही कोण करताना इथला एखादा नेता दिसला नाही. म्हणजे परांडा शहरात प्रमुख रस्ता इतका खराब आहे की त्याच्यावर सुद्धा जनता मोठ्या प्रमाणात बोलताना दिसत नव्हती. मात्र विविध पत्रकारांनी परांडा शहराच्या रस्त्याबद्दलही आवाज उठवलेला होता पण राजकीय लोकांनी तो मनावर घेतला नव्हता. त्याच्यामुळं हा जो रस्ता बनतोय तोही सावंत यांच्या आमदारकीसाठी कदाचित फायद्याचं ठरू शकते. सावंत यांच्याकडून आणखीन कोणती कोणती महत्त्वाची कामं व्हायला हवीत असंही अनेक जण बोलून दाखवतात आणि कोणत्याही नेत्याकडून जर जास्त कामाची अपेक्षा ठेवली जात असेल तर ते सध्या तरी भूम परांडावाशीमध्ये एकमेव नाव आहे ते म्हणजे तानाजी सावंत. म्हणजे जनतेलाही वाटतं की कोण करू शकत असेल तर हा माणूस करेल. याच्यामुळेही चान्स जास्त आहेत की सावंत पुढच्या वेळेस निवडून येतील. जेव्हा आमदार नव्हते तेव्हा त्यांनी सर्वस्व पणाला लावलेलं आहे त्यामुळे आता आरोग्यमंत्री प्लस पालकमंत्री प्लस आमदार याच्यामुळं मोठी मेहनत ते निवडणूक लढवताना घेऊ शकतात. त्याच्यामुळे आणखीही कोणता तरी मोठा व्यक्ती निवडणुकीला त्यांच्या समोर येऊन उभा राहिला तरी पण सावंत यांचं पारडं हे परांडा मतदारसंघामध्ये पहाडासारखं दिसून येते. आता मी जर एवढ्या व्हिडिओमध्ये सांगत असेल सरळ सरळ तर एखाद्या विरोधकाला वाटेल की मग नाही नाही सावंत पडू शकतात तर मग त्यांनी पण जनतेसाठी काम करून दाखवावं. शेवटी ज्यांनी काम चांगलं केलं तर तो निवडून येईलच की. तर अशा खरं तर हा विषय खूप मोठा नव्हता, छोट्या शब्दामध्ये आणि छोट्या गोष्टीमध्येच व्यक्त होणारा होता. पण निवडणुकीच्या वेळी असा विषय हाताळणं आणि निवडणूक नसताना पण हाताळणं हा एक वेगळा विषय होता. आणि तरीही बरेच जण या व्हिडिओला जॉईन झाले. हा चॅनल शक्यतो राजकीय लोकांशी संबंधित म्हणून प्रसिद्ध नाही आहे पण यापुढे राजकीय लोकांशी संबंधितही या चॅनलवर बऱ्याच व्हिडिओ आणि अशा पद्धतीचे लाईव्ह घेतले जाणार आहेत. परांडा मतदारसंघामध्ये जसं मी म्हणालो की आता सध्या तरी सावंत यांना टक्कर देण्यासाठी मतदारसंघात नेता दिसत नाही पण समजा तो जर ॲक्टिव्ह झाला एखादा
तर तो भावनिक पद्धतीने ही भूमपरांडा भाषेच्या मतदारसंघातील लोकांना आपल्याकडे खेचू शकतो. त्यामुळे निवडणुकीमध्ये शेवटपर्यंत कोण जिंकेल आणि कोण हारेल हे फक्त शक्यतेवर जास्त मेन रिझल्ट लागल्यावरच कळेल की कोण जिंकलं हारलं वगैरे. त्यामुळे परांडा शहरामध्येही असे काही लोक आहेत की जे बिना पैशाने पण निवडणूक लढवू शकतात. त्यांचं भाषण जरी चांगलं नसेल तरी पण प्रभाव काही लोकांवर आहे. इथल्या मतदारसंघातले लोक कोणाला मतदान देतील हे नक्की सांगता येत नाही. जसं की कितीही एखाद्या राजकीय व्यक्तीनं चुकीचं काम केलं तरीही परांडा शहरातले लोक शक्यतो आवाज उठवत नाहीत, त्याच्या विरोधात बोलूनच दाखवत नाहीत. मग 5 वर्षातून एकदाच मतदान करून दाखवतात. आणि परांडा शहरातले लोक शक्यतो सत्ता परिवर्तन म्हणजे परांडा शहरापुरतं बोला झालं, परांडा मतदारसंघापुरतं झालं, तर ते सहजासहजी सत्ता परिवर्तन करत नाहीत. म्हणजे एखाद्याला जर आमदार बनवलं तर 10-10 वर्ष त्याला आमदार म्हणून ठेवतात. त्याच्यामुळं पहिल्यांदाच जर हे निवडून आलेले असतील तर आणखीन पण 5 वर्ष इथली जनता त्यांच्यावर विश्वास ठेवेल असंही समजायला काही हरकत नाही आहे. म्हणजे इथले आमदार जे निवडून येतात तर ते फक्त एकच टर्म करत नाहीत, तर राहुल मोटेने तर 3 वेळा केलेली आहे, जी हायेस्ट आहे सध्या. आणि आता एकदा त्यांचं पडून झालेलं आहे, त्यामुळं पुन्हा एकदा ते स्वतःच निवडणुकीला उभं राहिले तर ते निवडून येतील की नाही येतील याच्यावरही एक प्रश्नचिन्ह आहेच. मात्र राष्ट्रवादीकडून जसं मी म्हणालो की पार्थ पवार यांच्याही नावाची चर्चा आहे, जर मग ते येणार असतील तर राहुल मोटे उभारणार नाहीत हेही नक्की आहे. शंकरराव बोरकर सुद्धा मतदारसंघात निवडणूक लढताना पाहू शकतो आपण. त्यांनीही मागच्या वेळी प्रयत्न करून झालेला आहे आमदार होण्यासाठीचा या मतदारसंघातून, पण आणखीन एकदा चान्स घ्यायला ते प्रयत्न करतील. मतदारसंघामध्ये कोणी का आमदार होईना खरं तर, पण त्याने विकास करणारा पाहिजे. परांडा शहरामध्ये जे मूळ, म्हणजे मी परांडा शहर जरी म्हटलं तरी तुम्ही मतदारसंघ पकडून चला, भूमपरांडा वाशी मतदारसंघामध्ये खूप ज्या गोष्टी आहेत महत्त्वाच्या, आरोग्य असेल किंवा शिक्षण असेल आणि वाहतूक असेल, तर या सगळ्या गोष्टीमध्ये आपण अजूनही मागं आहोत. म्हणजे आपल्याला जर कुर्डुवाडीहून परांड्याला यायचं असेल तर संध्याकाळी प्रवासाची मोठी अडचण येते. आणि समोरच्याचं डिपॉझिट जप्त, तर परिस्थिती अशी बिकट आहे इतर सगळ्या उमेदवारांची, म्हणजे निवडणुकीला उभा राहणाऱ्या ज्यांना पण सावंत यांच्या विरोधात उभा राहायचं असेल तर त्यांनी स्वतःचं अगोदर डिपॉझिट सुरक्षित राहता येईल का याचा विचार करणं आवश्यक आहे. हा आपला सहज सल्ला. मात्र निवडणूक लढणं आणि लढा देणं अत्यंत महत्त्वाचं असतं. पुढचा कितीही व्यक्ती मोठा असेल तरीही आपण जिंकण्यासाठी प्रयत्न करणं तेवढंच आवश्यक असतं. परांडा मतदारसंघात जेव्हा निवड होत, म्हणजे निवडणूक लागते, तेव्हा 1, 2, 3 क्रमांकाचे जे टॉपचे उमेदवार मतदान घेतात, त्याच्यानंतर जे काही 7-8 राहतात तर त्यांना खूप मतं कमी असतात. म्हणजे 1,000, 1,000, 2,000, 2,000, 5,000, 5,000, 20,000 तर म्हणजे एवढे भेटतच नाहीत त्यांना. जे काय आहे ते टॉप 3 किंवा 4च लोक जास्तीत जास्त मतदान खेचतात. याच्यामुळेही अनेक जणांचं डिपॉझिट हे जप्त होताना दिसून येते. असंही असू शकतं की सावंत खूप मोठं काम करत आहेत, मग आपण जर लागोपाठ 5 वर्ष काम करत राहिलो तर मग आपण शेवटच्या टप्प्यात कमी पडू की काय असं वाटत असेल, तर हेच लोक ज्यांना निवडणूक लढवायचे आहे ते शेवटच्या 6 महिन्यात ऍक्टिव्ह होतानाही दिसू शकतो. पण जर शेवटच्या 6 आणि 3 महिन्यामध्ये जर एखादा उमेदवार नवा ऍक्टिव्ह झाला तर मग भूमपरांडावाशी मतदारसंघातले लोक इतके पण बिंडोक नाहीत की कोण कधी जागा झाले याच्यावर लक्ष नाही ठेवण्यासारखे लोक नाही तिथले. ज्यांनी खूप छान आणि मनापासून काम केलं इथल्या मतदारसंघातील लोकांसाठी, तर ते लोक तर चांगल्याच लोकांना निवडून देतील. त्याच्यामुळे ज्यांना पण निवडणूक लढवायची असेल त्यांनी आतापासून सक्रिय व्हायला हरकत नाही. खरंच भूमपरांडावाशी या मतदारसंघातले मतदार नशीबवान आहेत, नामदार तानाजी सावंत यांच्या सारखा आमदार. पण लोक कशाला नशीबवान आहेत, लोकांनी तर निवडून दिले ना.
लोकांनीच निवडून नाही दिलं नसतं तर म्हणजे लोक नशिबवान आहेत असं नाही म्हणता येणार, पण दोघांनाही नशिबाची साथ मिळाली असं म्हणूया. म्हणजे लोकांना पण चांगला आमदार भेटला आणि आमदाराला पण हा मतदारसंघ भेटला. परंडा मतदारसंघामध्ये सावंत यांनी थेट राजकारणात सुरुवात केलेली मला तरी नाही आठवते, पण त्यांनी व्यावसायिक म्हणून परांडा शहरामध्ये एंट्री मारलेली होती, जसं की सोनारी कारखाना वगैरे. आणि त्यातूनही परत मग त्यांनी जो लग्न सोहळा वगैरे जो आहे तो बऱ्याच आर्थिक दुर्बल ज्याला आपण म्हणू तर त्यांना बऱ्याच उपयोग होतो की बरीच कामं आहेत अशी. मी आता तसं लोकांनाही साखर वाटपावरून पण सावंत यांच्यावर टीका होते, पण दुसरा कोणतरी माणूस साखर वाटेल असं मतदारसंघामध्ये नाही आहे. खूप साऱ्या गोष्टी आहेत पण विषय वेगळीकडे जाऊ नये म्हणून थेट फक्त आपला हा विषय होता की भूम परांडा वाशीमध्ये आमदार कोण निवडून येणार, म्हणजे हा नव्हता खरं तर विषय हा होता की तानाजी सावंत पुढच्या वेळेस आमदार निवडून येतील का, मग भूम परांडा वाशीतून निवडून येऊ द्या किंवा मग इतर ठिकाणी येऊ द्या. जास्त शक्यता ही निवडून येण्याचीच आहे. बऱ्याच जणांना या प्रश्नाचं उत्तर माहीत होतं, त्याच्यामुळे ते म्हणले असेल आपण निवांत वेळेत हा व्हिडिओ बघूया. ठीक आहे, तर खूप महत्त्वाचे विषय आहेत, खूप चांगले खूप वाईट. प्रत्येक माणूस हा खूप चांगला असतो, प्रत्येक माणूस खूप वाईट असतो असं काही नाही आहे. सावंत यांच्याकडून पण काही गोष्टी बऱ्याच गोष्टी चांगलेल्या झालेल्या आहेत, म्हणजे काही गोष्टी नाही चांगल्या झाल्या, खूप चांगल्या गोष्टी झालेल्या आहेत. आणि बऱ्याचदा काय होतं की सावंत यांचं जे काम आहे ते मूळ जनतेपर्यंत सहजासहजी आणि तेवढ्या चांगल्या पद्धतीने पोचत नाही आहे, त्याच्यामुळं चांगल्या पद्धतीनं काम त्यांचं पोचावं यासाठीही सावंत जे विषय वेगळीकडे जाऊ नये म्हणून आजचा जो लाईव्हशी संबंधित विषय होता तो. परंडा मतदारसंघातील लोकांना चांगले रस्ते चांगलं शिक्षण मिळण्यासाठी सुद्धा नक्की भविष्यात प्रयत्न होतीलच. जर तुमच्याकडं वाहतूक व्यवस्था चांगली असतील तर मग तुमच्याकडं सगळं काही चांगलं होते. आणि परंडा शहरातला जो मूळ रस्ता होता, मेन रस्ता होता, ज्यानं राज्यभरातले लोक परांड्यात येतात आणि परांड्यातून जातात, मग आपण जो परांडा शहरामध्ये एंट्री मारतो तो रस्ता छेवडा खराब असेल, एखादी गाडी गेली तर धुरळा 15 मिनिटं उडत असेल, तर मग आपली जी ओळख आहे ती राज्यभरात खूप चुकीच्या पद्धतीनं जात होती. म्हणजे आपल्याकडं रस्ता गटार पाणी आणि शिक्षण लाईट अशा ज्या काही मूळ गोष्टी आहेत ज्या आवश्यक आहेत आपल्या सगळ्यांना त्याच नीट पोचत नव्हत्या. तर इथून पुढे पोचण्यासाठी म्हणून आता सुरुवात झालेली आहे असंही म्हणायला हरकत नाही. तर बऱ्याच जणांना व्हिडिओ पाहणाऱ्यांना सुद्धा वाटतं की सावंत हेच पुन्हा निवडून येतील, कारण मी जसं म्हणालो की कामातून आणि सोशल मीडियातून दोन्ही ठिकाणी सावंत ऍक्टिव्ह आहेत आणि त्यांना हरवेल असा एकही मतदारसंघात अजून तरी व्यक्ती समोर आलेला नाही आहे की हा बाबा 40% तरी जिंकेल असंही शक्यता नाही आहे. त्यामुळं 60%पेक्षा जास्त शक्यता ही सावंत हेच आमदार म्हणून निवडून येतील. पुढच्या म्हणजे शेवटच्या काही दिवसामध्ये जरी मोठा नेता आला एखादा किंवा नेत्याचा मुलगा आला तरी पण सावंत यांचं पारड जड असल्याचं दिसून येते. ठीक आहे, आजच्या दिवशी एवढेच बोलेल, पण मला असं वाटलं की मी रात्री 9:30 वाजता परंडा मतदारसंघातल्या महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करायला हवी आहे. मी याच्यावर व्हिडिओ टाकणं आवश्यक आहे आणि जेवढे पण काही नेते आहेत त्यांच्याविरुद्ध सडेतोड बोलण्यासाठीही आपण हे जे माध्यम आहे त्याचा वापर करणार आहोत. म्हणजे प्रत्येक वेळी एखादा नेता खूप चांगला आहे, खूप नेता चांगला आहे, म्हणजे आपल्या परंडा मतदारसंघातल्या लोकांचं पण खूप एक वाईट गोष्ट आहे की कोणत्याच लोकाला स्वतः तर नावं ठेवत नाहीत. मग एखाद्यानं जर समजा चुकीचं काम केलं असेल आणि ते एखाद्यानं दाखवलं असेल तर जो दाखवतो त्याला पण ते नीट समर्थन करत नाहीत. म्हणजे आपल्याकडं आपल्याला जरी मूलभूत सुविधा नसल्या तरी पण आम्हाला राजकीय नेते हे चांगलेच असतात. जसं की याच्यापूर्वीही खूप जण होऊन गेले, सत्तेत येऊन गेले, मग नगरपालिका असेल किंवा मग आमदारकी असेल,
खूप जणांनी चांगलं काम केलं नसेल तरी पण तेच लोक इथल्या लोकांना आवडतात. ज्यानं काम चांगलं केलं ते पण आवडते, ज्यानं चांगलं काम नाही केलं ते पण आवडते. तर हा थोडासा चेंज व्हायला पाहिजे. ज्यानं चांगलं काम केलंय तोच माणूस इथल्या लोकांना आवडला पाहिजे, ज्यानं चांगलं काम नाही केलं त्याला घरी बसवलं पाहिजे. म्हणजे साधी गोष्ट आहे. ठीक आहे, एवढ्यावरच आजच्या दिवशी तरी थांबूया.